आजकाल कुणी फोन करतं आणि रेकॉर्डिंग करून क्लिप करतं, त्याला जसं पाहिजे तसं त्याला वळण देतं, हा प्रकार अतिशय घाणेरडा समाजामध्ये सुरू झालेला आहे. त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो आणि अशा क्लिपच्या माध्यमातून निश्चितपणानं माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होता. मराठा समाजाच्या आंदोलकांनी आमच्यावरती हल्ला केलेला नाही, माझ्या घरावरती हल्ला केलेला नाही. त्याच्यामध्ये काही आमचे राजकीय विरोधक होते, काही समाजकंटक होते, काही अवैध धंदा करणारे होते, हे याचा खुलासा मी केलेला आहे. आणि इतर जातीचे पण होते, मराठा व्यतिरिक्त इतर जातीचे लोकसुद्धा हल्ला करणाऱ्यामध्ये होते. त्यामुळं मराठा समाजाने हल्ला केला असं मी कधी म्हणलेलंच नाही. इथून पुढच्या काळामध्ये मी त्यांना त्यांच्या सोबत राहील या आंदोलनात आणि तुम्ही हाक द्या आम्ही ओ देऊ असं शब्द मी त्यांना दिलेला आहे. आत्ता मुंबईहून थेट तुम्ही संभाजीनगरमधल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मनोज रांगेंची भेट घेतली? होय, भेट घेतली. काल मी मुंबईतच जाहीर केलं होतं की मी जेव्हा माजलगावला परत जाईल तेव्हा परतीच्या प्रवासामध्ये जारांगे पाटलांना भेटण्याचा मी प्रयत्न करील आणि आज भेट झाली याचा मला मनापासून आनंद आहे. दोघांची चर्चा झाली मनात किंतु परंतुचा विषय होताच. काल तुम्ही पत्रकार परिषद जरी जाहीर केलं असलं तरी आत्ता प्रत्यक्ष भेटल्यानंतर काय चर्चा झाली? नाही, जो काही आजकाल कुणी फोन करतं आणि रेकॉर्डिंग करून क्लिप करतं, त्याला जसं पाहिजे तसं त्याला वळण देतं, हा प्रकार अतिशय घाणेरडा समाजामध्ये सुरू झालेला आहे. त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो आणि अशा क्लिपच्या माध्यमातून निश्चितपणानं माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होता. मी त्याचा खुलासा केला. मला जरांगे पाटलांच्याबद्दल त्यांनी जे समाजासाठी योगदान दिले, समाज जो संघटित केला आहे, तरुण विशेषतः तरुण पिढी आज अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीमागं त्यांच्या नेतृत्वाखाली उभी आहे आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल नितांत आधार आहे. आमच्यासारख्याला जे 35-35, 40-40 वर्ष राजकारण करून जमलं नाही ते त्यांनी काही महिन्यात करून दाखवलं याचा निश्चितपणानं अभिमान आहे आणि म्हणूनच इथून पुढच्या काळामध्ये मी त्यांना त्यांच्या सोबत राहील या आंदोलनात आणि तुम्ही हाक द्या आम्ही ओ देऊ असं शब्द मी त्यांना दिलेला आहे. आरक्षणाबरोबरच मराठा समाजाला फक्त आरक्षण दिलं म्हणजे सगळे प्रश्न सुटणार नाहीत आणि म्हणून आरक्षणाबरोबरच इतर जे काही अपप्रवृत्ती म्हणा किंवा दुर्गुण म्हणा त्यांनी ग्रासलेलं आहे त्याच्या बाबतीतही मला त्यांच्याशी सविस्तर चर्चा करायची आणि मला खात्री आहे की आरक्षणाबरोबरच मराठा समाजाला आणखीन प्रगत करण्यासाठी निश्चितपणानं जरांगे पाटील स्वतः पुढाकार घेतील अशी मला खात्री आहे. एक शेवटचा प्रश्न दादा, की तुमच्या घरावर हल्ला झाला, जाळपोळ झाली, त्यानंतर ते प्रतिक्रिया देताना थोडं तुमच्यावरच संतापले होते, आज भेटल्यानंतर तो विषय क्लिअर झाला असेल? नाही, ते संतापले याची मला काही जाणीव नाही. त्यांची ती काही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आली नाही. मी स्वतः त्या अंतरवालीमध्ये होतो, त्यावेळेस ते म्हणाले की तुम्ही काहीतर बोलला असणार आणि मग ही प्रतिक्रिया मराठा समाजाने दिली असेल किंवा ती आमच्यातली नाहीत असं ते म्हणाले. हां, ठीक आहे. आणि मी खुलासा केलेला आहे की मराठा समाजाच्या आंदोलकांनी आमच्यावरती हल्ला केलेला नाही, माझ्या घरावरती हल्ला केलेला नाही. त्याच्यामध्ये काही आमचे राजकीय विरोधक होते, काही समाजकंटक होते, काही अवैध धंदा करणारे होते, हे याचा खुलासा मी केलेला आहे. आणि इतर जातीचे पण होते, मराठा व्यतिरिक्त इतर जातीचे लोकसुद्धा हल्ला करणाऱ्यामध्ये होते. त्यामुळं मराठा समाजाने हल्ला केला असं मी कधी म्हणलेलंच नाही. जे ऑडिओच्या माध्यमातून गैरसमज पसरला होता तो दूर केला, दूर झाला, दूर झाला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.